सर्वसाधारणपणे कुठे बाहेर जायचं म्हटलं की एक ठराविक ठिकाणं कायमच आपल्या नजरेसमोर येतात, पण या नेहमीच्या टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन शिवाय अशी काही वेगळी ठिकाणं असतात की जी एकतर आपल्याला ठाऊकच नसतात किंवा अगदी आजच्या गुगलच्या जगातही तिथे कसं जायचं, कुठे राहायचं याची काहीच माहिती आपल्याला नसते. या व्हिडिओच्या माध्यमातून अशीच काही अनवट ठिकाणं, थोडी वेगळ्या आडवाटेवरची ठिकाणं मी तुम्हाला सांगणार आहे. पुण्यावरून नगरला जाताना अष्टविनायकांपैकी एक असलेला महागणपती रांजणगावला लागतो. ह्या रांजणगावपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर एक नैसर्गिक आश्चर्य आहे. तिथे कुकडी नदी आहे आणि त्या कुकडी नदीच्या पाण्यावरती, पाण्याच्या त्या जोरदार प्रवाहामुळे नैसर्गिक रांजण खळगे तयार होते. हे रांजण खळगे आशियातले सगळ्यात मोठे रांजण खळगे आहेत. लिम्का बुकमध्येही त्याची नोंद आहे. हा जो नदीचा प्रवाह आहे त्याच्या एका बाजूला पुणे जिल्हा आहे आणि दुसऱ्या बाजूला अहमदनगर जिल्हा आहे. नदीवरच्या पुलावर उभं राहिलं की आपण चटकन पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात जातो. रांजणगावच्या गणपतीपासून साधारण 20 किलोमीटरवर आणि पुण्यापासून साधारण 100 किलोमीटरवर हे रांजण खळगे आहेत. इथे खाण्याची किंवा जेवणाची, चहा नाश्त्याची काहीच सोय नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुढचेही काही व्हिडिओज बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.